नमस्कार, मी रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण, जिल्हा परिषद सातारा. आज दैनिक प्रभातचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त माझ्या सर्व महिला व बालकल्याण विभागामार्फत माझ्या सर्व जे कर्मचारी आहेत, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व ICDSचा सर्व स्टाफ यांच्या सर्वांच्या मार्फत दैनिक प्रभातला त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि जसं दैनिक प्रभातनं साताऱ्यामध्ये त्यांची सुरुवात केली आणि आज आपण बघतो ही जी मंडळी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत, हे सर्व या दैनिक प्रभातवर सर्वजणांचं खूप प्रेम आहे. आणि जी दैनिक प्रभातच्या सर्व कर्मचारी यांनी जी समाजासाठी जी सेवा दिलेली आहे, या सेवेप्रती त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढे देखील दैनिक प्रभातचा असंच जे काही सामाजिक कार्य आहे, त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच हातभार लागेल. माझ्या सर्व शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दैनिक प्रभात, हे वर्तमानपत्र अधिक प्रभावीपणे करत आहे. या त्यांच्या कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच दैनिक प्रभातची यापुढे देखील भरभराट होत राहो, यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. नमस्कार, विठ्ठल माने, माजी चेअरमन, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा. वृत्तपत्र ही समाजाची बृहत्तर जीवा असते, म्हणजे समाजाच्या विचारांचं, समाजातल्या घटना घडामोडींचं प्रतिबिंब दैनिकात वृत्तपत्रात पडतं आणि ते आम्ही दैनिक प्रभातमध्ये नक्की वाचतो. एक सकारात्मक ऊर्जा आणि विधायक उपक्रमांना बळ देणारं वृत्तपत्र म्हणून आम्ही प्रभातकडे पाहतो. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातून सातारा जिल्ह्यात पदार्पण करणारा प्रभात छोट्या मोठ्या घटना घडामोडींना आणि सामाजिक बदलांना आपल्या दैनिकात स्थान देत आलेला आहे. आणि अशा एका चांगल्या आणि मोठी उज्ज्वल परंपरा असलेल्या दैनिकाला वर्धापन दिनानिमित्त सातारा आवृत्तीला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मी भारत भोसले, माजी सरपंच शाहूपुरी, ग्रामपंचायत शाहूपुरी आणि अध्यक्ष राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा. दैनिक प्रभात पूर्वी सातारमध्ये कमी होता, परंतु आता श्रीकांत कात्रींच्या माध्यमातून त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये सर्क्युलेशन वाढलेलं आहे आणि अत्यंत चांगला पेपर आहे. लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारा, मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणारा आणि आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून निर्भीडपणानं समाजाची जी न्याय बाजू आहे, सत्य बाजू आहे, ती प्रभावीपणानं मांडणारा, तसेच शासनाच्या जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ह्या स्तरावरील बातम्या ज्या असतात, त्या योजना असतात, शासनाचे विविध उपक्रम असतात, त्यांनाही चालना देणारा, त्याचबरोबर शासनाचं जिथं चुकल तिथं बोट ठेवणारा, अंकुश ठेवणारा अशा पद्धतीचा दैनिक प्रभात. आमच्या वैयक्तिक बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या विद्यालयाचे, संस्थेचे चांगले प्रकल्प असतात, चांगले उपक्रम असतात. खरं वास्तविकता वर्तमानपत्रामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळून समाजाने त्याचा बोध घ्यावा अशा पद्धतीची धारणा लोकांची असते, परंतु काही वर्तमानपत्रामध्ये काही वेळेला न्याय मिळतोच असं काही नाही. परंतु दैनिक प्रभातने आजपर्यंत आम्हाला सतत न्याय दिलेला आहे आणि आमचा तो पाठिरेक आहे. त्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद.